मला सांगा तुमच्या दोघींपैकी या सगळ्यांची ओळख कोण करून देणार? मी देते करू. तुम्ही चला मोठ्याने. त्या सासूबाई आहेत. नमस्कार. ही माझी मावशी आहे. नमस्कार. ही मम्मी आहे. नमस्कार. ही पण मावशी आहे. नमस्कार. ही माझी मुलगी. बर. हे मिस्टर. हे मिस्टर का? अच्छा, लवकर ओळख करून दिली. नमस्कार. त्या मावशीच्या मुली. हो. ते काका आहेत मावशीचे मिस्टर. नमस्कार. ते माझे पप्पा. नमस्कार. हा मावशीचा मुलगा. हा. तो माझा भाऊ आहे. ते दोघे भाऊ आहेत. ही भाऊजे. हा. तो काका आहे. ती काकाची बायको. तुमच्या सासरचे? नाही, ते सगळे गावी असतात ना, त्याच्यामुळे ते यायला नाही जमलं त्यांना. हो, पण मग ते आता ओरडतील तुम्हाला. नाही, त्यांना खूप मिस करते मी. खरंच खूप मिस करते मी. बरं, तुम्ही सांगा मिस्टरांनी तुमच्या स्वभावात एक बदल करायचा तर कुठला केला पाहिजे? काय नाही, ते अशाच कोणती गोष्ट बोलले ना का, ते करेपर्यंत ते बोलतच राहतात कंटिन्यू. एक मिनिट, तुमची जी तक्रार आहे त्याच्याबद्दल त्यांचं काहीतरी म्हणणं असेल ना? काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? मान्य. काय मान्य? तक्रार मान्य. मान्य. पण मग त्यात काही बदल होणार आहे का? होणार ना. कधी? आता एकदाच बोलणार. आणि ते त्याने नाही ऐकलं तर? नाही ऐकलं तर मी करेल. अरे वा, एवढा मोठा बदल आहे. बरं, आणि तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या वहिनीने काय सोबत कुठला बदल केला? थोडी राग पटकन दिला. बोललं की तो राग कमी केला पाहिजे. काय हो? एवढा नाही, असं म्हणजे काय बोललं तर थोडा तर राग यायलाच पाहिजे ना. बरं, तुम्ही सांगा मिस्टरांनी तुमच्या मिस्टरांनी सोबत कुठला बदल केला? वेळेवर कधी येतच नाही. 5 मिनिटं बोलतात ना, अर्धा तासाने येतात. मला मान्य. हा मान्य. आता कामं आहेत तर काय येतच पाहिजेत. 5 मिनिटं बोलून काय 5 मिनिटात कोणी येतात ना स्टेशन. मग तुम्हाला उशीर होणार असेल तर सांगावं की मला उशीर होईल यायला. मग ते आधी सांगतात, काम व्हायच्या आधी सांगतात ना, मी 5 मिनिटात येतो. त्यांचा काय फोनवर फोन येणार त्यावेळेस आपल्या 5 मिनिटं बोलले. बघा बाबा, तुमचं तुम्हीच सांभाळा. तुम्ही सांगा आमच्या या वहिनींनी स्वभावात कुठला बदल ना? मग पटकन राग येतो. काय हो? राग येतो म्हणजे रागावलंच पाहिजे, त्याशिवाय प्रेम वाढत नाही. कळलं तुम्हाला? तुम्हाला कळलं? हा, बहिणीची काय म्हणणं आहे, बहिणीचं काय म्हणणं आहे, कळलं तुम्हाला? तेव्हा आता हे प्रेम वाढत राहो. चला, तक्रारी संपलेल्या आहेत. तुम्ही सगळ्यांनी या दोघींबद्दल सांगा. सासूबाई छान आहे, स्वभाव छान आहे. सगळं काम सगळं वेळेवर. मुली नाही सांभाळते, सगळं घरातलं करते. जरा मुलीबद्दल. मुलगी छान हुशार, खूप हुशार. आणि आमच्या घरात सगळी लाडकी, कारण शेवटची ना म्हणून, खूप हुशार. म्हणजे सगळ्या परीक्षेत अगदी चांगले मार्क काढून पास व्हायचे. जावयाबद्दल? जावयाबद्दल, गावय पण खूप छान. खूप छान. आमचं काय झालं तर लगेच धावत येणार. आणि मुलाबद्दल माझ्या काही प्रश्नच नाही, खूपच छान. अजून कोण? बोला ना, बोला बोला. मी माझी मुलगी आहे ती, तर ती खूप अशी जिद्दी आहे आणि ॲक्टिव्ह आहे एकदम. कोणतंही काम आणि कोणताही कोर्स किंवा कोणतंही करायचं काय असेल ते अगदी ती करणारच. वा वा वा, आई आहे ना, कौतुक जास्त करते ना. चांगली आहे दीदी खूप, आणि बोलका स्वभाव आहे. असं कधी म्हणजे आम्ही एकत्र आलो का स्वतःहून विचारायला येणार म्हणजे कसं काय सगळं. बरं, आता तुम्ही सगळेजण त्यांनाही ओळखता ना? हो, ओळखतो ना. मग त्यांचा स्वभाव कसा आहे, काय वाटतं? त्यांचाही स्वभाव खूप छान आहे. हो हो. आणि आता या सगळ्या गप्पा, एकमेकांबद्दलची मतं, एकमेकींबद्दलचं बोलणं सगळं झालेलं आहे. आता ह्या पुढच्या खेळामध्ये ही बक्षिसं कोण मिळवणार बघणार आहोत. आपण बघितलं यापूर्वी आपण शब्द द्यायचो आणि संपूर्ण कुटुंब अभिनय करायचा. हां, आता कुणी बोलायचं नाही, ओठांची हालचाल केली तर ते थांबणार. पण आजपासून आपण गाणं देणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना एक गाणं दाखवणार, त्याचा अभिनय करायचा. ज्याला जसा वाटेल तसा सगळ्यांनी अभिनय करायचा. आणि तुमच्यापैकी दोघीं मी तुम्हा दोघींपैकी सगळ्यात आधी गाणं कोण ओळखणार, बक्षीस त्यांना मिळणार. पण ओळखलेलं गाणं तुम्हा सगळ्यांना मिळून गावं लागणार आहे. हा, तुम्ही गाऊ शकता. बघूया काय होणार या खेळात. तयारात? 1 2 3. पहिलं गाणं बोल ना. हा, ओठांची हालचाल नाही. ढोलकी, ढोलकीच्या तालावर. लवकर फळ. फळ. लिंबू. फळ. बघा बघा. द्राक्ष. म्हणून दाखव अभिनय. हा हा, हे बघा. जांभूळ. जांभूळ. जांभूळ पिकल्या झाडाखाली. एक तुम्ही कसा अभिनय केला होता दाखवा. झी मराठी कडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. आता पुढचं गाणं बोलायचं नाही,
तयार आहात? हा जोरदार आता त्यांनी एक मिळवलंय बक्षीस. एक दोन तीन बोलायचं नाही. पाऊस पाऊस अरे अरे पावसा बोलू नका. हा पाऊस थांबा. हा गाणं पाऊस पाऊस पडतो सांग सांग बोला ना. एक मिनिट. वहिनींनी जेव्हा त्यांच्याकडे बघितलं तेव्हा त्यांनी अभिनय कसा केला बघा. तुम्हाला मुद्दाम दाखवतो. तुम्ही काय दाखवलं अभिनय बघितलं? सगळ्यांचं लक्ष तिकडे पावसाकडे होत. तेवढ्यात यांनी हळूच बाई काहीतरी कर. अभिनंदन झी मराठीकडे.